भाजपची शिंदेगडावर कुरघोडी। शिंदेगडाला धोबी पछाड देत भाजपचा उमेदवार जाहीर। नमस्कार। शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे। या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दावा सांगितला होता, मात्र मुंबईतील जागा पटकवण्यासाठी भाजपने शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते। शिंदे गटाला धोबी पछाड देत भाजपने आपला उमेदवार उतरवण्याच्या हालचाली केल्या आहेत। रमेश लटके हे मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते। लटके 1997 पासून सलग 3 वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक पदावर निवडून आले होते। त्यानंतर 2014 निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लटकेंना आमदारकीचं तिकीट दिलं, त्यानंतर ते सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले। मात्र मे महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने रमेश लटके यांचं निधन झालं। वयाच्या अवघ्या 52 वर्षी दुबईत त्यांची प्राणज्योत मालवली। त्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होणार आहे। 2009 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिली निवडणूक काँग्रेसने जिंकली होती, तर त्यानंतर 2 वेळा शिवसेनेने आपला भगवा फडकला होता। रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आठवड्याभरातच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यामुळे ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर शिंदेनेही उडी घेत आपला उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती। मुळातच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी वेगाने घेण्याचा हट्ट शिंदे गटाने या निवडणुकीसाठीच लावल्याचंही बोललं जातं। आपल्याकडील आमदारांची संख्या वाढवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांसाठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची आहे, तितकीच भाजपसाठी ही जिकारीची आहे। म्हणूनच निवडणूक आयोगाकडील निकालाला वेळ लागत असल्यास शिंदे गटाऐवजी आपण उमेदवार द्यावा असा भाजपचा प्लॅन असल्याचं दिसतंय। त्यामुळे ठाकरेंना ही जागा राखण्याचं, शिंदेना ही जागा जिंकण्याचं, तर भाजपला ही जागा बळकवण्याचं आव्हान आहे। या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपकडून आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे, तर भाजपकडून मुरजी पटेल यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत। अंधेरी भागात त्यांनी जीवनज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।